फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल। कशा आहात तुम्ही सगळे? आणि खूप दिवसांनी आज घरातून जे आहे व्लॉग शूट करते। आधीचे मी मराठीतून पण काही गोवा ब्लॉग टाकलेत, तुम्ही जरूर जाऊन चेक करा। आणि काही तुमच्या रिक्वायरमेंट असतील की गोव्याला जाताना तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तरी मी सेपरेट व्हिडिओ टाकेल। तर हे सकाळचं दृश्य आहे, इतकं मस्त धुकं आलेलं आणि दवबिंदू असे फुलांवरती साचलेत। सो हे थोडंसं एन्जॉय करत होते मी सकाळी बाल्कनीमध्ये आणि तुम्हालाही दाखवते। आणि तुळशीचं लग्न वगैरे जे पण कार्यक्रम असं सण असतात, मेन सण, ते सगळे आमच्या आई आणि तात्या करतात। कारण की मेन जे देव असतात, टाक असतात, ते तिकडे आहेत भोरला। आणि आम्ही जिथे राहतो तिथे फक्त आम्ही लक्ष्मी पूजन आणि पाडवा वगैरे असे सण जेवढं पॉसिबल असेल तेवढं करतो। लक्ष्मी पूजन खूप छान मोठं करतो, बट आज तुळशीचं लग्न होतं। त्रिपुरारी पौर्णिमेला लास्ट दिवस असतो तुळशीचं लग्न करायची। तर पंकज आणि मी म्हटलं की जेवढं पण सामान अवेलेबल असेल जे आपल्याला माहिती आहे ॲटलीस्ट पूजा करून फक्त नैवेद्य तर दाखवूयात, म्हणून मी थोडंसं जे आहे मला जमेल तसं तुळशीची पूजा करून आज नैवेद्य दाखवणार आहे। आणि आज नैवेद्यामध्ये मी पुरी आणि आम्रखंड आयतं आणलेलं आहे, पुरी आम्रखंड आणि मटकीची आमटी भात वगैरे केलेला आहे। फ्रेंड्स, आणि आता इव्हिनिंगचं टायमिंग आहे। खूप दिवसांनी आज मी घरातून व्लॉग जो आहे सुरू करते आणि फिरणं वगैरे झालं तरी पण 8 दिवस कवर व्हायला लागतात। अजून पण माझा घसा थोडासा बसलेला आहे आणि सारखी झोप येते, कारण की वॅकेशनला गेल्यावर बिलकुलच झोप लागत नाही आणि झोपही कमी होते, डायजेस्टिव्ह सिस्टीम सगळी चेंज होते, जेवणाचं सगळं चेंज होतं, ते सगळं परत रुटीनला यायला खूप वेळ लागतो। आणि आम्ही आलो तर दुसऱ्या दिवशीपासूनच मनवाची जी आहे स्कूल चालू झालेली, सो लगेचच स्कूलचं पण तिची तयारी वगैरे सगळं चालू झालं। आणि मग मध्ये 2 दिवस काही मी शूट केलं नाही, आम्ही मंगळवारी सोमवारी चालू आहे आणि आज आहे आय थिंक शुक्रवार शनिवार आहे। सो आत्ता मी चालली आहे भाजी आणायला आणि 2-3 दिवस मी पूर्ण सगळे कपडे वॉश केले आधी। तर गाडी पण शिकते, पंकज शिकवतात मला, त्याला पण जायचं आहे। सकाळपासून कामच चालू आहे माझं। आत्ता मी बाहेर जाऊन येते, भाजी वगैरे काहीतरी घेऊन येते, कारण की मनवाला रोज डब्याला भाजी लागते। आणि मग त्यानंतर मी थोडीशी गाडी चालवणार आहे आणि कालपासूनच स्टार्ट केलं आहे चालवायला, अजून शिकती आहे। सो आणि त्यानंतर मग बाकीची कामं, मनवाचा होमवर्क, स्वयंपाक वगैरे सगळं। सो चला आधी बाहेर जाऊन येते। आले मी 2-3 दिवस फक्त कपडेच वॉश करत होते आणि जे वापरले होते जे नव्हते वापरले सगळीच पूर्ण बॅगमध्ये जेवढं पण होतं ते। आणि शिवाय आम्ही जायच्या आधी पंकजचे जे डेलीचे शर्ट्स पॅन्ट असतात ते पण होते, सो खूप सारे कपडे धुतले मी। आणि ऊन चांगलं पडलेलं आहे त्यामुळे चांगले कपडे वॉश होतील। काही कपडे मी हाताने धुते, काही वॉशिंग मशीनला लावते। सो आत्ता इव्हिनिंगचं हे बघा, चांगलं ऊन पडलं आहे, सकाळी एकदम धुकं पडलेलं। आणि थोडेसे कपडे मी आता काढून आतमध्ये ठेवते कारण की इव्हिनिंगचं टायमिंग झालं आहे आणि मग बाहेर जाईल। की पूर्ण रात्रभर कपडे जे आहेत दोरीवरती मी कधीच ठेवत नाही, सकाळी जर वाळत घातलेले असतील तर संध्याकाळपर्यंत काढून।
ठेवते घड्या घालून, आणि हे बघा आता चालली मी बाहेर, तर आमच्या गेटच्या समोरचा व्ह्यू असा आहे, नदीचं पाणी येतं. चला आता मी जाऊन येते अगोदर, मग भेटते तुम्हाला. तर मी जाऊन आले बाहेर आणि काही पालेभाज्या आणल्यात, काही किराण्याचं सामान पण आणायचं होतं. गावावरतून आल्यानंतर जास्त काही घरात नसतं, कारण की जातानाच मी आधी 8 दिवस काही बाजार वगैरे भरला नव्हता. जेवढं मला सामान लागणार होतं मी तेवढंच आणलेलं, कारण की भाजीपाला उगाच आणून फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आणि आपण गावाला जाऊन येऊ असतोपर्यंत त्याचं काहीच राहत नाही, पूर्ण सुकून जातात भाज्या फ्रीजमध्ये असतील तरीही. त्यामुळे मी काही भरलं नव्हतं सामान, आणि काही किराण्याचं सामान पण थोडंसं संपत आलं आहे. तर संपत आल्यानंतर मी पहिले सामान आणून ठेवते, अगदी संपत आल्यावर मी जात नाही दुकानात. अगोदरच जे मला वाटतं ते मी आणून ठेवते, म्हणजे इमर्जन्सी कधीही मला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि अशा पद्धतीने मी एका कागदावरती जसं जसं मला आठवेल तसं तसं सामान लिहून ठेवते आणि एकदम घेऊन येते, म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे कधीच अशी अडचण येत नाही की घरात सामान संपले आणि अचानक जावं लागेल. तर मॅगी मी खूप दिवसांनी आणली आज, कारण की जास्त मॅगी आम्ही खातच नाही कधीतरी, जेव्हा पंकज नाश्ता करत नाहीत कधी कधी नॉनव्हेज वगैरे असल्यानंतर. आणि पण मला नाश्ता करायची सवय, तर मग म्हणवाला आणि मला मग त्यावेळी आम्ही दोघीच असेल तर मग मॅगी करून खातो. पंकज कधीतरी खातात मॅगी, पण मॅगी आम्ही बनवतच नाही जास्त, आणि पंकजमुळे तर माझी सवयच मोडली मॅगी खायची. आता ही मेथीची भाजी सकाळी डब्याला होईल, तर सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी मिरची भाजी निवडून ठेवणार आणि थोडंसं दही आणलं आहे, कारण की मी जर बनवलं तर नॉनव्हेज बनवेल आणि मग त्यावेळी दही लागेल. तर अशावेळी मी 2 दिवस आधीच माझी तयारी चालू होते, फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. आणि इकडे बघा आता आज मी मसाले भात बनवणार आहे, मसाले भाताची रेसिपी शेअर करेल. इकडे मी 1 वाटी जो आहे तांदूळ घेतला आहे आणि 1/2 वाटी किंवा 1/2 वाटी मसुराची डाळ, तुरीची डाळ, कोणतीही डाळ तुम्ही घेऊ शकता, पण मी नॉर्मली मसुराची किंवा मुगाचीच डाळ वापरते. तर आता हे चांगलं वॉश करून घेणार आहे अगोदर, आणि थोडीशी प्रिपरेशन करून घेते आणि मग तुमच्याशी जी आहे रेसिपी शेअर करते. तर जेव्हा पण स्वयंपाक बनवताना मी एक अशी थाळी किंवा जे पण आपण खराब झालेले ताटली वगैरे काही चालेल, कारण की कांद्याचं टरकल असतं, टोमॅटोचं वरचं, जे पण कचरा असतो तो मी त्या थाळीत किंवा मग पेपर घेते, पेपरवरती ठेवते आणि तसंच डस्टबिनमध्ये टाकता येतं. जो आहे आपला ओटा जास्त खराब होत नाही, त्यामुळे एक काम वाचतं ओटा साफ करण्याचं, तर असं केलं तर जास्त बरं पडतं. हे बघा आता कांद्याचं टरकल पण यातच डिरेक्टली काढायचं, किंवा मग तुम्ही कॅरीबॅग वापरू शकता काही असं, की तुमचा ओटा जेणेकरून खराब होणार नाही आणि तुमचं एक काम वाचेल. आणि आजशिवाय मी मसालेभात बनवणार आहे, जास्त काही करायचंच नाही आहे, त्यामुळे ओटा जास्त क्लीन नाही करावं लागणार. लसूण खोबरं आणि आल्याची पेस्ट बनवून घेणार. जे घेतलंय मी थोडं थोडं आलं लसूण खोबरं, त्याची पेस्ट बनवून घेतली थोडंसं पाणी घालून. इकडे मी हे स्वच्छ धुवून घेतलंय मसुराची डाळ आणि तांदूळ. तर इकडे मी भाज्यामध्ये घेतलंय वाटाणा आणि फ्लॉवर. तर आज मी थोड्याच भाज्या घेतल्यात, यामध्ये तुम्ही बटाटा टाकू शकता, तुम्हाला आवडत असेल तर वांगं टाकू शकता. मी नॉर्मली बटाटा टाकते, बट आज मुद्दाम नाही टाकला, कारण की खूप सारा बटाटा खाणं झालंय मध्यंतरी, त्यामुळे बटाटा जास्त टाकत नाही मी भाज्यांमध्ये. आणि त्यामुळे फ्लॉवर आणि वाटाणा घेतला. इकडे पेस्ट तयार आहे. टोमॅटो कांदा बारीक चिरून घेतले, कांदा थोडा उभा चिरलाय पातळ. खडा मसाला यामध्ये 1 मोठी विलायची, जी मसाल्याची विलायची, लवंग आणि तमालपत्र घेतलेलं आहे. फोडणीसाठी आपल्याला हळद, हिंग, जिरे, मोहरी हा गोडा मसाला आहे. याच्याऐवजी तुम्ही जो काळा मसाला असतो तो वापरू शकता, किंवा कांदा लसूण मसाला वापरू शकता. थोडंसं तूप आणि थोडंसं तेल. तूप मी वरतून टाकते भातावर पूर्ण फोडणी झाल्यानंतर. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. इकडे मी कुकरमध्ये डिरेक्टली लावत आहे
आणि हा नॉर्मल छोटा कुकर आहे. माझ्याकडे तीन प्रकारचे कुकर आहेत, एक छोटा आहे खूप सारा लिटर मी सांगू शकत नाही, आणि एक डिरेक्टली मोठा आहे तो काहीतरी 4-5 लिटरचा आहे. हा आय थिंक 2-2.5 लिटरचा असेल. तर यामध्ये मी मसाले भात किंवा सूप वगैरे बनवायचं असेल तर बनवते, चिकनचं किंवा मटनचं सूप थोडं अर्धा किलोमध्ये असेल तर. थोडासा कढीपत्ता घेतला आहे, हा माझ्या झाडाचा आहे बाल्कनीमधला, आणि नुकतेच त्याला पानं फुटली आहेत त्यामुळे खूप छोटा छोटा आहे, पण वास खूपच छान येतो. आता फोडणी देऊयात. तर तेल तापलेलं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता घालायचा. थोडंसं तडतडल्यानंतर मग पुढचं साहित्य घालणार आहोत. तर मोहरी इकडे तडतडली आहे, आता घालूयात जिरे. आणि मग नॉर्मली जसं आपण मसाले भात बनवतो तसाच मी बनवते, पण प्रत्येकाच्या रेसिपीमध्ये काही ना काही थोडंसं वेगळं राहतं. आणि मी जो मसाले भात बनवते त्यामध्ये दरवेळी काहीतरी वेगळं असतं. नॉर्मली मी जे आहे आलं टाकत नाही, बट आज मी आलं पण टाकते आणि खडा मसाला पण टाकते. थोडंसं बिर्याणी थोडंसं मसाले भात असं कॉम्बिनेशन झालं आहे आजचं. तर यामध्ये मी खडा मसाला टाकला आहे, कढीपत्ता टाकला आहे, हे थोडं तडतडलं की मग यामध्ये हा कांदा घालायचा. आणि चौकोनी करून पण कांदा घालते मी कधी कधी, पण उभा कांदा पण घालते. उभा कांदा घातल्यावर एक वेगळी चव येते भाताला, त्यामुळे असा पातळसर चिरून मी कांदा भरपूर कांदा घातलेला आहे. हा चांगला गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत आता परतून घेणार मंद गॅसवर. इकडे कांदा परतत आलेला आहे, आता यामध्ये टोमॅटो घालणार. हे चांगलं परतायला लागल्यावर हिंग वगैरे घालायचं, थोडीशी हळद घालणार मी नंतर. यामध्ये जी आपण पेस्ट बनवून घेतली होती लसूण खोबरं आणि आलं, ती घातलेली आहे. काही लोक फक्त आलं आणि लसूणची पेस्ट घालतात, मी इकडे खोबरं पण थोडंसं घालते, त्यानं थोडीशी चव जी आहे वेगळी लागते आणि थोडी मसाल्याला ग्रेव्हीसारखं येतं. आता मी हळद घातली आहे, थोडं परतून घेते. आणि नेहमी मी मंद गॅसवर किंवा कमी गॅसवरच कोणती भाजी वगैरे फोडणी वगैरे परतून परतून घेते, म्हणजे भाजीला भाताला चांगली चव येते. खूप घाईघाईत करायला गेलं तर चव बिघडते, त्यामुळे थोडंसं टाईम देऊन जर स्वयंपाक केला तर चांगला होतो. कमी ह्याच्यातच खूप चांगला स्वयंपाक, आपण पेशन्स ठेवावे लागतात कोणतीही भाजी करायला, कोणताही स्वयंपाक करायला. आता यामध्ये 1 चमचा काळा मसाला घातला मी, काळा मसाला नाही सॉरी गोडा मसाला. मीठ घातलं चवीपुरतं आणि ज्या पण भाज्या आहेत त्या घालायच्या, चांगलं मंद गॅसवर परतून परतून घ्यायचं. तर हे बघा चांगलं मिक्स झालं पाहिजे, त्याला तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत हे परतून घ्यायचं. आता हे सगळं परतून झालेलं आहे व्यवस्थित, याच्यामध्ये आता मी तांदूळ आणि आपली जी डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहे ती घालायची, त्यानंतर पुन्हा एकदा परतून घेणार. आणि जेवढं पण आपल्याला पाणी हवं आहे, आता मी हा इंद्रायणीचा तांदूळ वापरते, याला पाणी थोडं कमी लागतं. जर बासमतीचा तांदूळ असेल तर जास्त पाणी लागतं. आणि हे बघा किती मस्त दिसतं, याच्यात आता 1 चमचा तूप सोडायचं. आणि यानंतर मी पाणी घालणार, कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर घालायची. तुमच्याकडे जर पुदिना अवेलेबल असेल तर असंच बारीक चिरून पुदिना घालायचा. मी थोडी कसुरी मेथी घातली अगदी थोडी, आणि त्याऐवजी तुम्ही पुदिना घातलात तर खूप छान चव येते भाताला, पण आत्ता माझ्याकडे पुदिना नव्हता त्यामुळे. नाहीतर मी अदरवाईज सगळ्या सुक्या भाज्यांमध्ये पण पुदिना घालते, जशी आपण कोथिंबीर चिरून घालतो तसंच पुदिना घालायचा. आणि हे आमच्या आईंकडून मी शिकले, सासूबाईंकडून, की त्या पण भाज्यांमध्ये भरपूर साऱ्या भाज्यांमध्ये पुदिना घालतात. तर यामध्ये आता मी भाताच्या दुप्पटला थोडंसं कमी पाणी घातलं आहे, कारण की इंद्रायणीला कमी पाणी लागतं. आणि याला 1-2 शिट्ट्या होऊन थोडा वेळ कमी गॅसवर ठेवणार आणि मग गॅस बंद करणार, मग आपला भात एकदम तयार होईल. तर जोपर्यंत कुकरची शिट्टी होतीये तोपर्यंत आता मणवाकडे लक्ष द्यायचं आहे. मणवाचा थोडासा अभ्यास वगैरे बघणार, आता ती खेळतीये तर थोडंसं तिला फ्रेश वगैरे करून इकडे मी कुकर लावून देणार, आणि मग तेवढ्या वेळात बाकीची पण कामं होतात. तर चला ते काय चाललंय सोनिया, हँडवॉश कर, चल जेवून घे, मग होमवर्क करायचंय परत. काय आणि होमवर्क करायचं, आई येतो का काढायला, आई कसं विसरून जाती. जेवण केलं की होमवर्क करायचं आहे, कळलं का करणार ना होमवर्क, गुड गर्ल आहे ना.
मस्त तयार झालाय भात। सगळ्यात पहिले मी मनवाला जेवायला घालते, कारण की आधी तिचं जेवण झालं पाहिजे। ती संध्याकाळी फक्त दूध पिते किंवा मग दुधाबरोबर काहीतरी खाते, कधी चोकोज वगैरे, बिस्किट्स वगैरे, तर तिला लवकर जेवायला घालायला लागतं। तूप घातलं याच्यावरती आणि आता थोडंसं थंड झालं की तिला जेवायला घालणार। मी तिला हातानं खायला लावते, तिने नाही खाल्लं तरच मी तिला हातानं भरवते, नाहीतर मी अदरवाईज सगळं भाजी चपाती जरी असेल तरी ती स्वतःच स्वतः हाताने खाते, हाताने सगळी कामं करते। थांब थोडस थंड होऊ दे, खाणार ना हातानं? केस पाठ मागे घे, खा केस पाठी मागे नेट खा। कधी कधी मुलांना रागवावं पण लागतं, हे बघा थोडंसं रागवलं थोडंसं आवाज वाढवलं की गुपचूप खातात, आणि हे सगळं आपल्याला शिस्त लावण्यासाठी करावंच लागतं। खूप अति लाडाचा पण काही उपयोग होत नाही। तर असंच लहान मुलांच्या मागे खूप कसरत होते आईची, वडिलांची, दोघांची पण, कारण की आता मुलं खूपच हट्टी होत चाललेत, मनवाचंही तसंच आहे। तर आता ती जेवण करेल, मग हा पसारा सगळा आवरायचा आहे मला, त्यानंतर मी थोडासा तिचा होमवर्क घेणार आहे। जेवता जेवता ती बघतीये कार्टून आणि दिवसभर खूप खेळते, त्यामुळे तिला लवकर भूक लागते। तर आजचा व्लॉग मी आता इकडेच एंड करते, भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।